चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यामुळे पुढील 5 वर्ष संपूर्ण समाजाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे हिंदुस्थान देशाच्या शत्रूपासून मुक्त करण्यासाठी देशप्रेमी उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे प्रतिपादन हैदराबाद येथील हिंदू नेत्या माधवी लता यांनी केले. विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित लोकजागर अभियानांतर्गत रविवारी सायंकाळी माधव नगर पटांगण येथे माधवी लता यांचे जाहीर व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्माचार्य मार्गदर्शन मंडळ सदस्य हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे विभाग संपर्क प्रमुख पुरुषोत्तम मुर्ता, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, खजिनदार हितेश माधू, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय जमादार, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक नागेश बंडी, धर्मप्रसार प्रमुख रवी बोली, दुर्गा वाहिनीच्या संयोजिका नंदिनी अक्कल उपस्थित होत्या. प्रारंभी भारत माता प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने व्याख्यानाचे उद्घाटन झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी 100% मतदान करावे, राष्ट्रभक्त उमेदवाराला पाठिंबा द्यावा याकरता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मतदानाबद्दल जागृती वाढावी यासाठी या व्याख्यानातून प्रबोधन करण्यात आले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.